आता एक नजर टाकणार आहोत मोठ्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मध्ये. राहुल गांधींची भारत जोडो न्याययात्रा भिवंडीत दाखल. धर्मवीर आनंदी घे चौकात राहुल गांधी यांचं जंगी स्वागत. भारत जोडो न्याययात्रेच्या मुंबईतील सांगता सभेत इंडिया आघाडीची एकजूट दिसणार. 17 मार्चच्या सभेला उद्धव ठाकरे, पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांच्यासह 15 अधिक मंत्री, मित्रपक्षांचे सगळे प्रमुख उपस्थित असणार. नागपूरच्या रेशीमबागेत आरएसएसची 15 ते 17 मार्च दरम्यान अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. जेपी नड्डांसह देशभरातील 1529 प्रतिनिधींची उपस्थिती असणार. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी संघ प्रयत्न करणार. सर्वोच्च न्यायालयाकडनं निवडणूक आयोगाला मोठा दिलासा. ईव्हीएम विरोधात दाखल याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. ईव्हीएम बाबत किती याचिका दाखल कराल, कोर्टानं विचारला सवाल. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीला ईडीनं घेतलं ताब्यात. दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणात के कवितावरती कारवाई. दिल्लीतील घरी ईडीची छापेमारी. देशामध्ये नागरिकत्व सुधारणा अधिनियम लागू. काही राज्य आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कायद्याला विरोध केला, तर हा कायदा कोणत्याही किमतीत मागे घेतला जाणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सडेतोड उत्तर. वन नेशन वन इलेक्शन बाबत केंद्रीय समितीकडनं अहवाल सादर. अहवालातील बाबींवर संमिश्र प्रतिक्रिया. वन नेशन वन इलेक्शनला 15 राष्ट्रीय पक्षांचा विरोध, तर 2 पक्षांचं समर्थन. ज्येष्ठ अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी. कोकिलाबेन रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून हितचिंतकांचे मानले आभार. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या के कविता ईडीच्या ताब्यात. दिल्ली मध्य घोटाळा प्रकरणात कारवाई. के कविता यांच्या दिल्लीतल्या घरी छापेमारी.